राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नामकरण करण्यासाठी घेतलेला निर्णय कोणत्याही नियमाचं उल्लंघन करणार नाही असं न्यायालयानं म्हटलं आहे. काही दिवसापूर्वी राज्य सरकारने औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नामकरण धाराशिव केलं. या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. यावर आज न्यायालयाने निर्णय दिला आहे. राज्य सरकारचा हा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवला आहे. सरकारनं घेतलेला हा निर्णय बेकायदेशीर नाही असं न्यायालयानं म्हटलं आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला अनेक याचिकांद्वारे आव्हान दिलं आहे. न्यायाधीश देवेंद्र उपाध्याय आणि न्यायाधीश आरिफ एस डॉक्टर यांच्या खंडपीठानं या सर्व याचिका फेटाळ्यात. ठाकरे सरकारने आधी संभाजीनगर आणि धाराशिव असं नामकरण करण्याचा निर्णय घेतला होता. पण यानंतर शिंदे फडणवीस सरकारनं पण त्या सरकारला निर्णय घेण्याचे अधिकार नव्हते असं कारण देत आज नव्याने निर्णय घेताना संभाजीनगर ऐवजी छत्रपती संभाजीनगर असा नामविस्तार करण्यात आला. जुलै 2022 शिंदे फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयाला फेब्रुवारी 2023 केंद्र सरकारने मंजुरी दिली. दरम्यान या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने आव्हान देण्यात आलं होतं. आज याबाबत सुनावणी झाली असून राज्य सरकारला मोठा दिलासा दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर.